मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू। पिंपळे गुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात क्रीडा क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। ड प्रभाग अध्यक्ष सागर अंघोळकर यांच्या हस्ते गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। सांगवी येथील शिवामृत ग्रुपच्या वतीने पिंपळे गुरवमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात या वर्षीचा शिवामृत ग्रुप गौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक शंकर जगताप होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी नगरसेविका उषा मुंडे, नगरसेविका चंदाताई लोखंडे, माऊली जगताप, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी नगरसेवक राहुल जवळकर, संतोष धाडवे, सुनील देवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। शिवामृत ग्रुपचे संचालक दत्तात्रय भोसले यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। सुनील साठे यांनी सर्वांचा आभार मानलं। या प्रसंगी अनिल लोखंडे, उत्कृष्ट क्रीडा संघटक कबड्डी, HB झांझरे, उत्कृष्ट शिक्षक स्काउट आणि गाईड, रवी मोरे, उत्कृष्ट क्रीडा संघटक किक बॉक्सिंग, सुदेश गायकवाड, शिवकालीन कला जीवन गौरव, योगेश मोरे, उत्कृष्ट क्रीडा संघटक कराटे, राकेश मस्कर, उत्कृष्ट क्रीडा संघटक मिक्स बॉक्सिंग, मिहिर नरवडे, उत्कृष्ट खेळाडू क्रिकेट, विशाल कदम, दीर्घ अंतरावरील हौशी सायकलिंग पटू, दीपक लोकनादन, उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक, मिलिंद संधान, अंतरावरील हौशी सायकलिंग पटू, मुकेश पवार, उत्कृष्ट क्रीडा शिक्षक, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, दीर्घ अंतरावरील हौशी सायकलिंग पटू यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला।